राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी समायोजन कृती समितीतर्फे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 27 दिवसापासून आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू आहे. रक्ताने लिहिलेले 500 पत्र मुख्यमंत्री यांना पाठवी शासनाचा निषेध केला गेला. राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी समायोजन कृती समितीतर्फे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले होते. 27 दिवसापासून आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू आहे. अजूनपर्यंत शासन स्तरावर दखल न घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या आंदोलनास विविध पक्षाचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहून समर्थन दिलेले आहे. शासन स्तरावर कंत्राटी कर्मचारी यांच्याविषयी असलेली अनास्था वाढत असल्याने आक्रोश वाढत चाललेला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होण्याबाबत गेली कित्येक वर्ष मागणी केल्यानंतर वेळोवेळी शासनाकडून आश्वासनाचे चॉकलेट मिळाले आहे. शासनाने कंत्राटी कर्मचारी यांचे आतापर्यंत रक्त आटवले आहे. याच रक्ताचे दान करत रक्ताने लिहिलेले 500 पत्र मुख्यमंत्री यांना पाठवी शासनाचा निषेध नोंदविला आहे. यावेळी समस्त सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. VKV न्यूजसाठी अक्रम दिवानची रिपोर्ट, यवतमाळहून. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्य शाखा यवतमाळ यांच्या वतीने मागील 27 दिवसापासून आपण या ठिकाणी हे सगळे उपोषण करत आहात. उपस्थित माझ्या सगळ्या महिला भगिनींचं आणि माझे सोबत उपस्थित असलेले सर्व माझे बंधू, खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचं धाडस चालू केलेलं आहे. याला जबाबदार जर कोणी असेल तर आपण सर्वसामान्य लोक आहोत. खऱ्या अर्थाने माननीय आरोग्यमंत्री यांनी सभागृहामध्ये शब्द दिल्यानंतरही 6 महिन्यापेक्षाही जास्त कालावधी झाल्यानंतर तुमच्याकडे जर दुर्लक्ष होत असेल तर कुठेतरी पाणी मुरतं आहे असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं. खऱ्या अर्थाने आपण कोविडच्या काळामध्ये आणि खास करून आरोग्यसेवेमध्ये काम करणाऱ्या माझ्या भगिनींचं मी अभिनंदन करतो की ज्या काळामध्ये सर्व जनता सर्व लोक हे घरामधून बसलेले असतात, घरामध्ये